नेक्स्ट कैरेक्टरिस्टिक्स आहे फैन आउट. फैन आउट मीन्स व्हाट एक्झॅक्टली? हियर इज सम, हियर इज अ पर्टिक्युलर फिगर इज अवेलेबल. ओके, म्हणजे ही एक पद्धतीची काय डायग्राम आहे, एक पर्टिक्युलर फिगर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय नंबर ऑफ काय अँड गेट्स आहे. फॅन आउट म्हणजे काय की एका सर्किट्समध्ये मी नंबर ऑफ सिमिलर टाईपच्या गेट जर यूज करत असेल तर मला प्रॉपर आउटपुट भेटतं प्रॉपरली अँड सक्सेसफुली. म्हणजे एका सर्किट्समध्ये जर मी नंबर ऑफ सिमिलर टाईपचे गेट यूज करतोय, सिमिलर टाईपचे गेट्स, असं का बरं करायचं? कारण की जर त्या सर्किटकडनं मला जर प्रॉपर अँड परफेक्ट आउटपुट पाहिजे असेल तर मला त्या सर्किट्समध्ये सिमिलर टाईपच्या गेट्स मला यूज करावं लागतील. जर असं केलं तर मला आउटपुट प्रॉपरली अँड परफेक्टली भेटेल. जेव्हा आउटपुट मला प्रॉपरली अँड परफेक्टली भेटतं त्यावेळेस त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला काय बोलतात? फॅन आउट बोलतात. ओके, पुढचा पॉईंट आहे फॅन इन. फॅन इन इन म्हणजे काय की जेव्हा मी लॉजिक गेट्स यूज करतो एका एखाद्या सर्किट्समध्ये त्यावेळेस मी किती इनपुट्स प्रोव्हाइड करतो, दॅट इज एक्झॅक्टली अ फॅन इन. म्हणजे त्या सर्किट्समध्ये जर मी नंबर ऑफ इनपुट्स जर 4 यूज करत असेल तर ऑब्व्हियसली फॅन इन किती आहे? 4. जर मी नंबर ऑफ इनपुट्स 2 यूज करत असेल तर फॅन इन किती आहे? 2. म्हणजे फॅन इन म्हणजे काय की त्या सर्किट्समध्ये मी किती इनपुट्स प्रोव्हाइड करतो आउटपुट येण्यासाठी, त्या इनपुटची संख्या, त्या इनपुटचं नंबर्स म्हणजे काय आहे? फॅन इन. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्सचा करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर्स. याचे पॅरामीटर्स कोणते आहे फक्त तेवढंच बघायचं आपल्याला. फर्स्ट वन इज अ व्ही आय एच, हाय लेवल आउटपुट, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. सेकंड वन इज अ व्ही आय एल, लो लेवल इनपुट व्होल्टेज. व्ही ओ एच, हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. फोर्थ वन इज अ व्ही ओ एल, लो लेवल आउटपुट व्होल्टेज. आय आय एच, हाय लेवल इनपुट करंट. तसंच आय आय एल, लो लेवल इनपुट करंट. आय ओ एच, हाय लेवल आउटपुट करंट. आय ओ एल, लो लेवल आउटपुट करंट. हे काय एक्झॅक्टली पॅरामीटर्स आहे. हे पॅरामीटर्सचा यूज काय आहे, याचं मिनिंग काय आहे, की मला इनपुट आणि आउटपुट काउंट करायचं असेल किंवा मेजर करायचं असेल त्यावेळेस मला हे पॅरामीटर्स यूज करायला लागतात. दॅट इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इन अ डिजिटल आय सी ऑर लॉजिक फॅमिली. अँड लास्ट वन इज अ नॉईस इम्युनिटी. नॉईस इम्युनिटीचं काय म्हणतात? नॉईस मार्जिन, मार्जिन पण म्हणतात. नॉईस म्हणजे काय एक्झॅक्टली? आता एखादा सिग्नल पास होतोय, सिग्नल पास होतोय, तो सिग्नल कोणत्या फॉर्ममध्ये असतो? अनलॉग फॉर्ममध्ये असतो, अनलॉग फॉर्ममध्ये, ठीक आहे. आता अनलॉग म्हणजे काय थोडक्यात? की असा सिग्नल असतो का, समजा असा सिग्नल असेल, सिग्नल पास होतो, एखादा सिग्नल पास होतोय, सिग्नल पास झाला म्हणजे थोडक्यात तो सिग्नल प्रॉपरली कम्प्लीट झाला. पण अनफॉर्च्युनेटली त्या सिग्नलला काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाला, त्या सिग्नलला तो सिग्नल जर प्रॉपरली पास होत नसेल, त्या सिग्नलला सिग्नलला काहीतरी ट्रबल्स आले, क्रायसिस आले, काही किंवा प्रॉब्लेम्स आले, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला काय बोलतात? नॉईज बोलतात. म्हणजे सिग्नल प्रॉपरली पास होत नाही आहे सर्किट्समध्ये, म्हणजे सिग्नलला काहीतरी ट्रबल आला आहे, दॅट इज एक्झॅक्टली अ नॉईज, किंवा नॉईस इम्युनिटी, किंवा नॉईस मार्जिन. आता हे नॉईस मार्जिन काउंटिंग कसं करायचं असतं? व्ही ओ एच मायनस व्ही आय एच, किंवा हे व्ही ओ एच मायनस व्ही आय एच आणि व्ही आय एल मायनस व्ही ओ एल, दॅट इज एक्झॅक्टली इक्वेशन्स टू काउंटिंग अ नॉईस मार्जिन. नॉईस मार्जिन और अ नॉईस इम्युनिटी. नॉईस म्हणजे काय? की त्या पर्टिक्युलर सिग्नलला जर काही प्रॉब्लेम येत असेल, सिग्नल हे अॅनलॉगच्या फॉर्ममध्ये असतात, अॅनलॉग, ठीक आहे, हे सिग्नल अॅनलॉगच्या फॉर्ममध्ये असतात किंवा डिजिटलच्या फॉर्ममध्ये पण अशी, जर हे सिग्नल जर काय प्रॉब्लेम येत असेल, करंट म्हणजे सर्किटमध्ये जाताना काय प्रॉब्लेम येत असेल, ठीक आहे, सिग्नलला, सिग्नल समजा झिगझॅग झाले किंवा सिग्नल ब्रेक झाला, त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला काय बोलतात? नॉईज बोलतात. ओके, आणि हे नॉईज काउंट करायचे, हे दोन काय इक्वेशन्स आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इन अ लॉजिक फॅमिली ऑर अ डिजिटल आय सी. देर इज अ टोटल 6 कॅरेक्टरिस्टिक्स. दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. दिस इज अ आय एम पी क्वेश्चन.